माझे आजोबा भिक्षा मागायचे. भिक्षा मागणं म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून अन्न मिळत नाही असा अर्थ नका करून घेऊ. भिक्षा हा एक धर्म आहे आणि अतिशय श्रेष्ठ धर्म आहे. अहंकार नष्ट करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. भिक्षा मागताना हात पसरताना तुम्हाला अहंकार नष्ट करावा लागतो. अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भिक्षेला फक्त भिकारीपणा असतो. त्याच्यानंतर भिक्षा हे सिद्ध अतिशय महामंत्र होतो आणि मग भिक्षेचं महत्त्व कळायला लागतं. भिक्षा हे तुम्हाला सर्व देते. भिक्षेच्या अन्नातून तुम्हाला जे मिळतं ते सामान्य अन्नातून मिळत नाही. त्यामुळे भिक्षा मागताना आपलं मन पवित्र असावं लागतं, शरीर पवित्र असावं लागतं आणि कुठलाही दुर्विचार मनात असता कामा नये अशी धारणा ठेवून आपण भिक्षा मागितली पाहिजे आणि भिक्षा घेतली पाहिजे. भिक्षेचं महत्त्व असं आहे की तुम्ही भिक्षा मागता पण भिक्षा तुम्हाला कोण घालतं? माझे आजोबा भिक्षा मागायचे आणि ते आडिवऱ्याला असे भिक्षा मागत असताना ते फक्त तीन घरी जायचे. चौथ्या घरात जात तसत भिक्षा अंधेही करत करत ते एक दोन तिसऱ्या घरापर्यंत गेले. तिन्ही घरांमध्ये काही अडचणी होत्या त्यामुळे भिक्षा मिळू शकले नाही. तर ते म्हणाले हरकत नाही, मी आता असाच राहीन उपाशी. त्यांची तयारी होती म्हणून ते वळले आणि एवढ्यात त्यांच्या पुढे ते उंच होते फार माझे आजोबा. त्यांच्याहून उंच असलेले एक संग्रस्त उभं राहिले. ते म्हणाले ते झोळी पुढे कर आणि त्यांनी आपल्या झोळीतली सगळी भिक्षा आजोबांच्या झोळीत घातले आणि ते समोर जे उभे होते ते स्वतः श्री दत्तात्रय महाराज होते. आजोबा त्याला नमस्कार करायला खाली वाकले त्यावेळेस ते गुप्त झाले होते. असा भिक्तेचा महाप्रसाद असतो. बरीच वर्षे दोन प्रबळ इच्छा माझ्या मनात घर करून राहिल्या होत्या. पहिली इच्छा नरसोबाच्या वाड्याला जाऊन काही दिवस भिक्षा मागून राहणे व दुसरी इच्छा देवस्थानी जाऊन भक्तांचे पादत राहणे, पुसून पॉलिश करून ठेवणे. या दोन्ही प्रबळ इच्छांना डिसेंबर 2010 नव्याने अंकुर फुटला आणि वाडीला जाऊन राहण्याचं ठरले. तथापि माझ्या सायनसेसच्या ऑपरेशनमुळे जानेवारी 2011 ठरलेल्या वेळी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी भिक्षा मागण्याचा माणूस पक्का केला व नसोबाच्या वाडीला 31 जानेवारीला सायंकाळी 5 जाऊन पोहोचलो. गुरुजींनी आमच्या राहण्याची सोय केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला वस्त्राने भिक्षेचे झोळी कसे तयार करावी व भिक्षा कशी मागावी हे समजावून सांगितले. गुरुजींच्या पत्नीने भिक्षेच्या वस्त्रात एक ताट, एक छोटे पातेले व एक गडवा ठेवला. पातेले व गडवा ठेवण्याचं कारण एवढेच की भिक्षा घालणाऱ्यांना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये द्रव पदार्थ घालता येतात. 1 तारखेला सकाळी मी बंदराच्या शेजारी असलेल्या दुकानांमध्ये गेलो व अशी एक जाहिरात शोधून काढली की ज्या ठिकाणी बरेच भक्त पादत्राणे ठेवत जातात असे माझ्या लक्षात आले होते. त्या दुकानदाराची परवानगी घेऊन मी तिथे बसलो आणि त्यातले सर्व पादत्राणे घरून आणलेल्या कापडाने आणि स्पंजने स्वच्छ पुसून व्यवस्थित ठेवले. हे सर्व काम मी एकाग्रतेने नाम घेत असताना केले. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे माझे मुळीच लक्ष नव्हते आणि माझी सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खोलीत परत येऊन मी 12 नामस्मरण करत भिक्षेला निघालो. ज्या पहिल्या घरी मला भिक्षेला जायचे होते ते घर बरेच लांब होते. मी अर्थातच पायी जात होतो. आशाला पायी चालण्याचा प्रश्न असल्याने ते एकदा माझ्याबरोबर पायी आली व येताना गाडीतून आमच्या राहण्याच्या जागी परत आली. अखंड नाम, त्यातच नाम थांबून परमेश्वराची प्रार्थना व त्याच्या कृपेबद्दल कृतज्ञता अशा क्रमाने मी चिंतन करत होतो. अरे वारंवार मला समजावून सांगत होतो की भिक्षा मागताना माझ्या अहंकाराला कुठेही जागा असता कामा नये. अहंकार ठार मारण्यासाठीच हा प्रयत्न आहे. मी कोण, माझी योग्यता काय,
अशा प्रकारचा कुठलाही विचार मनात येऊ द्यायचा नाही. अखंड चिंतनात राहायचे व उर्वरित वेळेला आध्यात्मिक वाचन करायचे असा माझा मानस होता व त्याप्रमाणेच मी वागलो. पहिल्या दिवशी भिक्षेला जाताना मी व अशा दोघंच एका गल्लीतून जात होतो आणि एकाएकी माझी अवस्था अशी झाली की मी कोण, माझं नाव काय हे काहीही लक्षात येईना. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. मी मी वाट्यात एका बाजूला जाऊन स्तब्ध उभा राहिलो. अशा बरोबर होती त्यामुळे ती माझी पत्नी आहे हे थोड्या वेळाने लक्षात आले व तिला मी माझी अत्यंत आनंददायी अवस्था सांगितली. हीच अवस्था कायम टिकू दे असे मी परमेश्वराची प्रार्थना करत होतो. परंतु माझे त्या जन्मातील विहित कर्मे करण्यासाठी मला भिक्षा मागायची आहे याचे भान मला परमेश्वराने आणून दिले व मी भिक्षा मागण्यासाठी पुढे चालत गेलो. पहिल्या घरी भिक्षा मागताना माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते व अन्नदातांवर परमेश्वराचे अखंड कृपा असू दे असे प्रार्थना मी करत होतो. त्याचबरोबर परमेश्वराने मला भिक्षा मागण्याची बुद्धी आणि संधी दिली याबद्दल त्याच्याही चरणावर कृतज्ञता व्यक्त करत होतो. भिक्षेचे झोळी खाली ठेवून हात जोडत वर बघत मी उभा होतो. काय भिक्षा वाढली, कोणी वाढली याचे भान नसे. भिक्षा वाढून झाल्यावर भिक्षा वाढली आहे असं बाई सांगायची व मी सर्वांना नमस्कार करून बाहेर पडत असे. अखंड नामस्मरण, परमात्म्याचं चिंतन करत मी दुसऱ्या व तिसऱ्या घरी जात असे. तीन घरी भिक्षा मागण्याचा माझा संकल्प नव्हता. अशाच एकाच भिक्षा पात्रात वेगवेगळे पदार्थ एकत्र येत होते. मी ते भिक्षेची झोळी करून घेऊन मी व अशा खोलीत परत येत असू. अशा भिक्षेचे त्या भिक्षेचे चार भाग करून एक मला, एक तिला, एक आमचा ड्रायव्हर सोमनाथ याला आणि चौथा भाग गायीसाठी काढून ठेवत असे. त्या भिक्षेचे आनंदानं सेवन करून अखंड परमात्मचिंतनात राहून मी गायीची भिक्षा अर्पण करण्यासाठी जात असे. संध्याकाळी मी एक फळ खाऊन राहत असे आणि अशाही अशा तऱ्हेचा अल्पहार करत असे. असे भिक्षा मागण्याचे भाग्य मला चार दिवस लाभले. चौथ्या दिवशी भिक्षा मागून झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या अन्य क्षेत्रात जाऊन तेथील भक्तांना भिक्षा वाढली. त्याचबरोबर श्री नृसिंह सरस्वतींना अभिषेक करून आम्ही 4 फेब्रुवारीला पुण्याला परत आलो. नृसिंह सरस्वतींचा अभिषेक करतानाच भिक्षा मागण्यापूर्वी सकाळी करावा लागला. हे 4 दिवस सकाळ संध्याकाळ मी पादत्राणे स्वच्छ करण्याची सेवा दरवेळी 1 तास 1.25 तास करत असे. अत्यंत आनंददायक असे 4 दिवस गेले. या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. अध्यात्म मार्गावर याचा कदाचित उपयोग होईल असे मला वाटते. अहंकार आणि देहबुद्धी क्षीण व्हायला या साधनेचे खूपच मदत होते हे मी प्रकर्षाने अनुभवले. आता या ठिकाणी मुद्दाम एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की भिक्षेने अहंकार जातो हा माझाही अनुभव मी तुम्हाला सांगतो. 20 वर्षापूर्वी मी सुमारे 4 महिने गाणगापूरला भिक्षा मागून राहिलो. मी आणि माझी पत्नी आम्ही एका धर्मशाळेत राहिलो आणि 4 महिने महाराजांची भूमी असल्यामुळे पूर्णपणे अनवाणी राहिलो. एक एक अष्टतीर्थावर एक एक ठिकाणी सकाळी त्यावेळी माझं गायत्रीचं पुरस्चरण चालू होतं त्यामुळे ओली भिक्षा मला घेता येत नव्हती. जी काही कोरडी भिक्षा मिळेल ती घरी आणून शिजवायची आणि मग त्याच्यावर आपला उपजीविका करायची. असे मी 4 महिने गाणगापूरला काढलेले आहेत. त्यावेळचे अनुभव एक एक विलक्षण असे अनुभव मी त्यावेळी घेतले. भिक्षेचा अर्थ मला आतून समजलेला आहे. त्यामुळे भिक्षा आणि भीक यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे. भीक मागणी गोष्ट वेगळी आहे पण भिक्षा मागणं हे धार्मिक आणि परमतत्व असं एक ठिकाण आहे की ज्यामुळे तुमचा आतला सगळा अंतःकरण शुद्ध होऊन जातं, अहंकार पूर्णपणे नष्ट होतो. याचक म्हणून तुम्ही लोकांच्या समोर राहता आणि अशा वेळी काही वेळा काही लोकांची जी अपमानास्पद वागणूक मिळते काही वेळा तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचा अहंकार जातो. ही अपमानास्पद वागणूक मिळाली पाहिजे. सगळे तुम्हाला चांगलं चांगलं तुम्हाला मिळत गेलं तर तुमचा अहंकार नष्ट नाही होणार. तर हा भाग ह्या भिक्षेच्या संदर्भात मला मुद्दाम सांगावासा वाटला म्हणून मी सांगतो.